ताजा आणि सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा। सोलापूर शहरामध्ये एक ओमायक्रॉनचा रुग्ण आढळून आलेला आहे। त्या रुग्णाची टेस्ट ही साधारण 27 डिसेंबर 2021 रोजी पॉझिटिव्ह आली होती। संबंधित व्यक्ती हे अश्विनी हॉस्पिटल येथे 30-12 पर्यंत भरती होते, त्यानंतर ते मुंबई येथे त्यांना भरती करण्यात आलं। ते 2/12/2022 पर्यंत तिथे भरती होते, त्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला। होते होम आयसोलेशनमध्ये जवळपास साधारण आत्तापर्यंत होम आयसोलेशनमध्ये आहे व सद्यस्थितीत त्यांची प्रकृती ही चांगली असून कुठल्याही प्रकारचे त्यांना सध्या लक्षणं नाहीत। त्यांच्या घरातील देखील कोणी पॉझिटिव्ह नाही आहे। त्यांच्या संपर्कातील देखील एक व्यक्ती पॉझिटिव्ह आला होता, त्याच्या घरचे जे रिपोर्ट केले असतात ते देखील सगळे निगेटिव्ह आलेले आहेत। तसेच सदर व्यक्तीचे जे 14 दिवसाचा जो होम आयसोलेशनचा पिरियड असतो तो पूर्ण झालेला आहे। त्यामुळं सद्यस्थितीत ही व्यक्ती कुठल्याही प्रकारचा यांच्यापासून धोका नाही आहे किंवा ट्रान्समिशन होण्याची शक्यता खूप कमी आहे। कारण पहिल्या 3 दिवसामध्येच जे ट्रान्समिशन होतं ते कुठल्याही केसमध्ये कोविडच्या पहिल्या 3 दिवसामध्ये ट्रान्समिशन हे जास्त प्रमाणात होत असतं, त्यानंतर तो व्यक्ती हा नॉन इन्फेक्टिव्ह होतो। जरी त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तरी तो इन्फेक्शन स्प्रेड करू शकत नाही। सर तो व्यक्ती आता उपचार पूर्ण झालेला आहे आणि ते स्वतःच्या घरामध्ये व्यवस्थित आहे। सर आता जे आपण 2020 पासून सांगत आलेलो आहोत त्यामध्ये नवीन काही सांगण्यासारखं राहिलेलं नाहीये। जे कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर हे नेहमीप्रमाणे आपण सांगतो त्याचं तंतोतंत पालन केलं तर त्यापेक्षा अति मला जाणण्याची काही गरज नाही। घाबरण्यासारखी काय परिस्थिती? घाबरण्यासारखी परिस्थिती काहीच नाहीये। सुरुवातीपासूनच आपण जे कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर सर्व सोलापूरकर पालन करत आहात त्याच पद्धतीनं पुढेही तसंच चालू ठेवावं आणि त्या पद्धतीनंच आपण मास्कचा वापर करावा, 6 फुटाचं डिस्टन्स जे ठेवता आपण तसंच ठेवावं आणि हात स्वच्छ धुवावे। एक संदेश असेल की सर्वांनी आपलं स्वतःचं लसीकरण करून घ्यावं, कारण लसीकरण ज्या व्यक्तीने केलं त्या व्यक्तीमध्ये जे सिम्पटम्स आढळून येत आहेत ते खूप सौम्य प्रकारचे लक्षणं आहेत आणि जे आता केसेस राज्यभरामध्ये आढळून येत आहेत त्यामध्ये असं निदर्शनास आलेलं आहे की जे ऍडमिशनचं प्रमाण आहे ते खूप कमी आहे। केसेस 1000 भरती होत आहेत म्हणजे आढळून येत आहेत, परंतु ऍडमिशनचं प्रमाण हे 5-10% आहे।